वेलकम बैक टू न्यू ब्लॉग। तो आज हम आए हैं गाइज सिंहगड कॉलेज। तो मी माझ्या कॉलेजमध्ये आलो आहे, तर आज तुम्हाला माझं कॉलेज मी दाखवणार आहे। मित्रांनो, माझं एक इम्पॉर्टंट काम होतं कॉलेज, तर मी डॉक्युमेंट कलेक्ट करण्यासाठी आलो आहे। तर डॉक्युमेंट्स आता घेतो, कॉलेजमध्ये जातो आणि तुम्हाला आमच्या कॉलेज कॅम्पस दाखवतो। चला जाऊयात। सिंहगड आमचे कॉलेज आहे, मी इथूनच इंजिनिअरिंग केलेली आहे। तुम्ही बघू शकतात सगळे क्लासरूम्स आणि सगळं काही इथं बंद आहे। आधी या एरियामध्ये कधीच अंधार नसायचं, पण आता एनर्जी सेव्हिंग चालू आहे कारण क्लासरूम पण सगळं काही बंद आहे। खूप मिस करतो या कॅम्पसला, खूपच इतकी मस्ती केली आम्ही या कॅम्पसमध्ये। तुम्ही बघू शकतात हे हिरवं गार्डन, मागे आमचं मेकॅनिकल डिपार्टमेंट, इकडं सिव्हिल डिपार्टमेंट, सगळं काही मिस करतो यार। वरती कम्प्युटर डिपार्टमेंट, सगळं फिरायचो आम्ही। सो आज दसऱ्याचा पहिला दिवस आहे, त्यामुळे कॉलेजचं सगळं कामकाज बंद आहे। सगळीकडे सेलिब्रेशन चालू आहे। वरती पण गेलो मी डॉक्युमेंट्स घेण्यासाठी, तिथं पण सेलिब्रेशन चालू होतं। तर बाय द वे मी जास्त दाखवू नाही शकतो। आमचं नेक्स्ट कॅफ आहे, इथं आम्ही चहा पिण्यासाठी किंवा कोल्ड कॉफी पिण्यासाठी यायचो, परंतु आता हे पण बंद पडलेलं आहे। तर लॉकडाऊन नंतर इतका बदल झाला आहे ना कॉलेजमध्ये, ज्या जागेंवरती रोज काही ना काही चालायचं त्या जागा सगळं बंद। इकडे स्टेशनरी, लायब्ररी आणि इकडे आमचं हॉस्टेल पण होतं, ते पण आता शायद बंद पडलेलं असेल। अँड दिस इज अवर कॉलेज कॅन्टीन। माझ्या जी पाठीमागे जी कॅन्टीन दिसते तीसुद्धा आता बंद झाली। इथं पण आम्ही भरपूर सारे यायचो, इथं म्हणजे एवढा बेकार राडा राहायचा ना, सांगू नाही शकत। बघू शकता मित्रांनो किती मोठं कॅम्पस आहे, मी त्या बाईक जवळनं इकडं खूप मोठं कॅम्पस आहे। हे आहे आपलं पूर्ण इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, एकाच कॅम्पसमध्ये भरपूर सारे कॉलेज आहे। इकडे फार्मसीचं कॉलेज आहे, ते फार्मसीचं कॉलेज आहे, त्याच्याकडे MBAचं कॉलेज आहे, म्हणजे एकाच कॅम्पसमध्ये भरपूर कॉलेज इथं आहेत। जवळपास 24-25 एकरचा हा पूर्ण कॅम्पस आहे आणि खूप छान आणि खूप मस्ती केलेली आम्ही या कॅम्पसमध्ये। आता खूप आठवण येते यार, खरंच कॉलेजचे डेज किती मस्त होते। ही होती आमची कॅन्टीन, सिवार कॅन्टीन म्हणून नाव आहे तिचं। तर ती आता बंद पडलेली, आता कोणीही दिसत नाही, तर पूर्ण भरलेली राहायची। आणि हे ग्राउंड बघता एकदम पूर्ण, आम्ही संध्याकाळी बसायचो, मस्त मित्रांचा कट्टाच होता, रोज संध्याकाळी इथं बसायचो। आणि अजून पण काही लोक इथं बसलेले तुम्हाला दिसत असतील इकडं काही इकडं। तर खूप शांत वातावरण इथं, कोणाचाही आवाज नाही, मस्त शांतता आहे आणि एकदम भारी वाटतं इथं। मस्त असे झाडं झुडपं, पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे आमच्या कॉलेजमध्ये। तुम्ही बघू शकता इकडं सगळीकडे झाडं झाडं दिसतील तुम्हाला। तरी आमची कॅन्टीन आणि सगळं बंद पडलेले, सगळे टेबल वगैरे इथं सगळे ठेवलेले। इथं कूपन घेऊन मस्तपैकी फराळ वगैरे जे काही तुम्हाला नाश्ता स्नॅक्स सगळं काही घ्यायचं होतं ते सगळं काही इथं भरायचं। आणि हे पूर्ण एरिया पूर्ण भरलेला राहायचं, पण आता काही नाही आहे कॉलेजमध्ये, मुलंच नाही तर कॅन्टीन कुठं चालणार। आणि हे आमचं आवडतं ग्राउंड, इथं आम्ही बसायचो, एन्जॉय करायचो, मित्रमैत्रिणी इथं यायचो, बर्थडे सेलिब्रेट करायचो। माझ्या पाठीमागे तुम्हाला स्टेशनरी आणि बँक दिसत असेल, तर बँक माझे माझा अकाउंट आहे, तर ते मला अकाउंटच्या थोड्या डिटेल्स अपडेट करायचे, त्या डिटेल्स पण अपडेट करून घेतो। आणि ही जी स्टेशनरी दिसते ना तुम्हाला, स्टेशनरीत एवढे डॉक्युमेंट्स आम्ही छापायचो, एक्झाम राहू द्या काही पण राहू द्या, तर नुसते डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट, नुसते जोरासवाल्याने इतके पैसे कमवले असतील। इंजिनिअरिंगचे स्टुडंट सगळ्यात जास्त म्हणजे जोरास काढणारे, नोट्स राहू द्या, असाइनमेंट राहू द्या, प्रोजेक्ट राहू द्या, सगळं काही पूर्ण याच्यावरच चालतं, नुसते जोरास जोरास। असाइनमेंट पण लिहायचं कंटाळा पोरांना, जोरास मारायचे, पाठवायचं असाइनमेंट, एक बी एकाने जरी कॉपी बनवली तर पूर्ण वर्गामध्ये सर्क्युलेट व्हायचं, इतकं जबरदस्त काम आहे ना इंजिनिअरिंगवाल्या स्टुडंटचं, म्हणजे राडाच असतो सगळे। माझ्या ATM कार्डचा थोडा सीन झालेला होता, चालत नव्हतं अदर बँकमध्ये, फक्त कॅनरा बँकमध्ये चालत होतं। तर मी त्यांना विचारलं की ते बोलले थोडंसं होतं म्हणजे सर्व्हर वगैरे डाऊन असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यामुळे होत नाही। तर मी आता ते म्हणजे ट्राय करून बघितलं तर व्यवस्थित चालतं आहे, तर ते काम झालेलं आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, तिथं चायना पॉईंट म्हणून एक हॉटेल आहे। सो ही सगळ्यांची फेवरेट, चायनीज लवरसाठी तर एक नंबर बेस्ट, खूप मार्केट चालायचं आहे यार, म्हणजे प्रत्येकाची आवडती चायना पॉईंट, CP, त्याला शॉर्टफॉर्ममध्ये CP म्हणायचे। तर आम्ही या CP यायचो आणि माझ्या पाठीमागे जी बिल्डिंग आहे तुम्हाला दाखवतो आता। सो ही जी येलो बिल्डिंग दिसते, या ठिकाणी आम्ही राहायचो, आमचा फ्लॅट होता वरती, परंतु आता इथं मला काहीतरी वेगळंच झालेलं दिसतं, इथं कोणतं तरी कॉलेज मतलब इन्स्टिट्यूट आलेलं आहे इथं।
अरे बा, म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही राहायचो त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट आलं आहे, म्हणजे काहीतरी स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आहे. तुम्हाला त्याचा थोडं रिव्हर्स दिसत असेल, तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो. हे बघा, युवा परिवर्तन, NSDM मान्यता प्राप्त, इथं लिटल पॉवर इंग्लिश स्कूल, म्हणजे स्कूल येऊन गेलं या ठिकाणी. आणि आम्ही इथं राहायचो, इथं बसायचो, इथं आमचा कट्टा राहायचा, इथं चायना राहायचं, हे सगळं काही म्हणजे इतकं मिस करतो ना यार, खरं सांगतो. मी आता कॉलेजच्या बाहेर आलेलो आहे आणि आता फोनची चार्जिंग पण डाऊन होत चालली आहे आणि मला मोबाईल लवकर चार्जिंगला लावा लागणार आहे, तर त्यामुळे मी आता एवढं शूट करू शकलो आहे. तर आता पुढे जातो, मोबाईल चार्जिंग करतो आणि त्याच्यापुढे आपण नेक्स्ट व्लॉग कंटिन्यू करूया. मी आता आलो आहे मित्राच्या रूमवर, तर माझे मित्र अजून पण राहतात कॉलेज एरियामध्ये, तर आता त्याच्याकडे जातोय. A few moments later. कॉर्पोरेट लाईफ आणि कॉलेज लाईफमध्ये खूप सारा डिफरन्स आहे. जो एन्जॉय कॉलेज लाईफमध्ये करता येतो ना, तो कॉर्पोरेट लाईफमध्ये एवढा करता येत नाही. कारण जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये होता, खूप एन्जॉय केलेला मित्रांसोबत, पिक्चर, मूवीज, वन नाईट स्टडी. हे तर फेमस इंजिनिअरिंग स्टुडंटमधलं. जे पण कोणी इंजिनिअरिंगचे स्टुडंट बघत असतील ना माझा व्हिडिओ, तुम्ही नक्की कमेंट करा काय काय केलं तुम्ही परीक्षेच्या आदल्या दिवशी, काय काय करायचे आपलं. म्हणजे कसं आहे, वन नाईटमध्ये सगळं काही समरी वगैरे होऊन जायची आणि पेपर जायचा, नुसता भरायचा, सो पास. सो हे इंजिनिअरिंगची जर्नी खूप मस्त झालेली माझी. आता तुम्ही बघू शकता ना, हे कॉलेजच्या बॅक साईडला आहे, हे आमचं ग्राउंड आहे, इथं क्रिकेट खेळायचो, फुटबॉल खेळायचो, तर खूप मस्ती केलेली आहे इथं. तेवढा एन्जॉय इंजिनिअरिंगचे स्टुडंट करता ना, तेवढा एन्जॉय कोणीच करत नाही. ओहो, पाठीमागे काय मस्त नॅचरल पूर्ण नैसर्गिक वातावरण आहे यार. सगळेच तुम्ही एकदा कॉलेजला नक्की व्हिजिट करा, तुमच्यासुद्धा ज्या आठवणी असतील त्या तुमच्या ताज्या होतील. म्हणजे आपण काय केलेलं एन्जॉय ते सगळं काही आठवतं आहे आणि खरंच ते दिवस गेल्यावर ना इतकं वाईट वाटतं यार. असं वाटतं परत कॉलेजला जावं. आणि जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा असं वाटायचं जॉब 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 का मिळणार, जॉब भेटल्यावर असं वाटतं यार कॉलेज लाईफ किती चांगली होती. खरं यार खूप डिफरंट आहे यार. तर महत्त्वाचं पॉईंट म्हणजे कॉलेज प्लेसमेंट देत असेल किंवा नसेल, पण कॉलेज हे प्रत्येकाला आवडत असेल. कॉलेजमध्ये टीचर्सनी जेव्हा काही त्रास दिलेला असेल सबमिशनच्या वेळेस, पण नंतर नक्कीच ते टीचर्ससुद्धा तुम्हाला आवडणार असणार. सबमिशनच्या वेळेस तो खूप म्हणजे डोक्याला खूप ताप असायचा. वन नाईटमध्ये, टू नाईटमध्ये पूर्ण रात्र जागून लिहायचे, असाइनमेंट कम्प्लीट करायचे आणि ते पूर्ण डेडलाईन दिलेली असते त्या लाईनच्या आत कम्प्लीट करायचे. हे इंजिनिअरिंगचे पोरं करायचे. नक्कीच ज्यांनी इंजिनिअरिंग केलं असेल त्यांना काही सगळं जे व्लॉगमध्ये सांगितलं आहे मी ते सगळं फील करत असतील. खरंच हा व्हिडिओ बघून नक्कीच त्यांना कॉलेजची आठवण नक्की आली असेल. त्यांचे मित्रमैत्रिणी जे कोणी असेल त्यांची आठवण तर नक्कीच आली असणार. काय दिवस होते यार, फुटबॉल वगैरे काय काय खेळायचं यार. म्हणजे आता माझ्याकडे शब्द नाही, मी काय काय सांगू आणि काय नको सांगू या व्लॉगमध्ये काही समजत नाही मला. खूप एन्जॉय होता यार खरं. गाईज, प्रत्येकाच्या जीवनात कॉलेज लाईफ येते. एकदा तुम्ही एन्जॉय करून घ्या, जे पण कॉलेज असतील ते नक्कीच एन्जॉय करा. त्याचबरोबर स्टडी पण करा, आपलं फ्युचरचं असेल जे काही ते पण बघा. कारण आम्ही कॉलेज केलं ते काही केलं, पण बाकीच्या गोष्टी काही करायच्या मिस झालेल्या आहे, त्या तुम्ही मिस करू नका. जसं की जे टेक्निकल कोर्स वगैरे ते केले नाही आणि ते आत्ता करावं लागतं आहे. म्हणजे कॉलेजच्या लाईफमध्ये असं क्लिअर ठेवा की विजन, पासआउट होताच जॉब भेटला पाहिजे, नाहीतर मग थोडं असा स्ट्रगलफुल लाईफ स्टार्ट होती. जशी की माझी स्ट्रगलफुल लाईफ स्टार्ट झाली कॉलेजनंतर, कारण मेकॅनिकललाच प्लेसमेंट वगैरे जास्त नव्हतं. त्यामुळे आम्ही IT प्लेसमेंट आलं, पण IT आम्ही तेव्हा इंटरेस्ट दाखवला नाही, त्यामुळे आता थोडेसे स्ट्रगल झालेले. तर प्रत्येकाच्या जीवनात स्ट्रगल असतात, ते काही विशेष नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडला असेल, मला माहिती आहे नक्कीच आवडला असेल. तुम्ही एकदा ना लाईक बटन प्रेस करून ते सबस्क्राईब लाल बटन आहे ते घंटा दाबा. ते घंटा दाबल्यानंतर तुम्हाला माझे जे पुढचे व्हिडिओज आहे ते नक्कीच लवकर भेटतील. तर गाईज, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय सिंह.